मित्रांनो, 2 दिवसापूर्वीपासून जे काम थांबलेलं होतं का ते आज शेवटी स्टार्ट झालेलं आहे. बघा, दिसत असेल तुम्हाला म्हणजे घरामध्ये लाईटचं काम पूर्ण झालंय. बोर्ड वगैरे बसवलेत बघा इकडल्या साईडला. हा खाली पसरा आहे सगळा. हे बघा, पायऱ्याच्या पण लाईटिंग वगैरे सगळ्या बसवल्यात. हा इकडल्या साईडला मेन बोर्ड आहे आणि इकडल्या साईडला आता इथं फोटो फ्रेम आहे. याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल नेमकं करायचंय काय. याच्यामध्ये खूप काही करण्यासारखं आहे, मी अगोदरपासून सांगत आलेलो आहे, बट नेमकं करायचंय काय त्याच्यामध्ये हे कोणाला मी आजपर्यंत सांगितलं नाही. ते पण मी तुम्हाला दाखवले, त्या 2-3 दिवसामध्ये तुम्हाला दिसून जाईल ते पण. आणि हे बघा, इथं एक बोर्ड आहे, इथं वरी इथं जी फोटो फ्रेम राहणार आहे का त्याचं प्लग इथं म्हणजे पिन इथं राहणार आहे लाईटची. आणि इकडल्या साईडला बघा, इथं टीव्हीचा बोर्ड राहणार आहे. पलीकडल्या साईडला फ्रीज आहे. फ्रीज म्हणजे शक्यतो काढून फक्त पॉईंट काढून ठेवला आहे, कारण की हा पूर्ण हॉल राहणार आहे आणि ह्याच्यामध्ये पीयूपी वगैरे सगळं म्हणजे होणार आहे सगळं. आणि इकडल्या साईडला सोफा सेट पण होणार आहे या साईडला. हे दिसत असतं की फरशीचं काम अगोदरच आहे. फरशीचं काम एका दिवसात राहिलं, फक्त साईड पट्ट्यात का, आता फक्त त्या 2 रूमच्या साईड पट्ट्या राहिलेल्या, बाकी सगळं ऑल काम क्लिअर झालेलं आहे त्यांचं. आणि मी त्या दिवशी एक व्हिडिओ बनवला होता, त्यामध्ये सगळेजण मला बोलले घर बांधले की पायऱ्या बांधले, असं खूप जण प्रश्न पडला. तर मित्रांनो, काय माहिती आहे का, त्याच्या मागं खूप साऱ्या अडचणी असतात. जे प्रॉब्लेम आहे ती माझी मला माहिती आहे. प्रत्येक प्रॉब्लेम मी म्हणजे असं सांगणं योग्य नाही आहे की मी तुमच्यापर्यंत पोहोचवल, त्यामुळं हे तुम्हाला असं दिसत असेल बघा. कारण की सगळेजण बोलताय एवढं जाग वगैरे असं, तुम्ही असं का केलंय, हे का केलंय, ते का केलंय, तुमची रूम छोटी दिसते आणि पायऱ्या जास्त दिसते, असं पण सगळ्यांचा प्रश्न आहे. पण कसं असतं मित्रांनो, काही अडचणी असतात आणि त्या अडचणी मी सांगू शकत नाही असं समजा, त्यामुळे असं केलेलं आहे बघा. नाहीतर म्हणजे खूप चांगलं झालं असतं, मोठं पण झालं असतं. तर जा, सगळ्यांच्या घरामध्ये प्रॉब्लेम असतं तसं आमच्या पण घरामध्ये प्रॉब्लेम आहे. थोडंफार समजून घ्या मित्रांनो, बाकी जास्त काही नाही. हे बघा, आता इथं सामान वगैरे पडलेला, चला मी वरती पण दाखवतो. वरी पण बऱ्यापैकी काम झालेलं आहे, चालूच आहे. वरी आज काम करणार पण आहेत, त्या दिवशी इथलं पण राहिलं होतं, हे पण झालेलं आहे सगळं. म्हणजे अजून बऱ्यापैकी सगळं काम राहिलेलं आहे, पूर्ण काय ओके झालेलं नाही आहे बघा. इकडे बघा, इकडे तर सगळं आडच पडलं आहे. ते बघा, दिसते इथं पण पायऱ्याला लाईटिंग आहे. थोडंफार इथल्या साईडचं वर गेलंय, ते काय माझ्या चुकामुळे झालेलं आहे सगळं, काय मी सांगितलं तसं घ्यायला. हे बोर्ड, हा इकडं मेन बोर्ड राहणार आहे आणि ही गॅलरी. तेव्हा गॅलरीचं पण एवढं फ्लोरिंग बसून घेतलं आहे. इथलं पण जे काम राहिले का ते सगळं हळूहळू एक होत राहणार आहे बघा. चालूमध्ये म्हणजे जसं होईल समजा तसं एक चालूमध्ये करून घ्यायचं ते काम. हे बघा, हे आमच्या गावचेच आहेत, ते लाईट फिटिंग साठी आलेले आहेत. अजून एक पाठ राहायचं तिथे काय आलेलं नाहीये. वरच्या साईडला बघा, हे बघा लाईटिंग इथं बसवलेत असे. म्हणजे ह्या रूमला मित्रांनो पीयूपी होणार नाही बरं का. ह्या रूमचं आहे असंच राहणार आहे, जे तुम्हाला लाईटिंग लावलेलं दिसत नाही. 4 लाईटिंग दिसत, इथं एक आहे, तिथं एक आणि पलीकडल्या साईडला 2 आहे. ह्या रूमची पीयूपी नाही आहे, फक्त खालच्या रूमला होणार आहे बघा. खालच्या रूमला पीयूपी करायची आणि ते हॉल असल्यामुळे तिथं करावं लागेल. आणि हे बेडरूम राहणार आहे, त्यामुळं इथं काही करायचं नाही आहे आम्हाला असं काही. इथं टीव्हीचा पॉईंट काढलेला आहे आणि इकडल्या साईडला चार्जिंग सॉकेट वगैरे काढलेलं आहे. आणि पलीकडल्या साईडला इन्व्हर्टर, म्हणजे इन्व्हर्टर पलीकडल्या साईडला ठेवायचा. इन्व्हर्टरचा पॉईंट पलीकडे, चार्जिंगसाठी तिकडे, म्हणजे ठेवायला जागा तिकडे, गॅलरीवर ठेवायला जागा. चला तर बघू, हळूहळू होत राहणार आहे काम, कारण की खूप म्हणजे असं उशीर तर झाला. दिवाळी पण होईल वाटलं होतं, दिवाळी पण सगळं कम्प्लीट पण करायचं होतं, पण तिकडे झालेलं नाहीये. कारण कुठल्याही कामामध्ये वेळ लागत असतो, आपल्या मनासारखं काही काम होत नसतं, त्यामुळे उशीर लागणार आहे. इकडला पण होईल बघा. आणि जे मेन वायरिंग आमचं आहे बघा, इथं इथं डिश वगैरे फिटवणार आहे इकडल्या साईडला. आणि हे मेन लाईटचं वायरिंग आम्हाला इकडल्या मागच्या साईडनं लाईट येते बघा, इथनं लाईट घ्यायची मागणं. आणि इकडे बघा, ते बघा गहू वाळू घातलेले, कारण गहूमध्ये खूप किडे झालेले आहेत. पहिले गहू इथं भरून ठेवले आणि त्या दिवशी पण दाखवून तुम्हाला. आणि आता हे गहू टाकलेत परत. आणि इथं पण मित्रांनो एक बोल्ड काढला आहे. खूप जागेवर लाईटचे पॉईंट झालेले आहेत मित्रांनो. आमचे लाईट फिटर तर आम्हाला कुदरून गेले की लाईटचे पॉईंट एवढे असतात म्हणून असं. पण आता कसं काढायची इच्छा होती म्हणून सगळीकडे आम्ही पॉईंट काढत बसलो, काढल्यानंतरच कळत. दिसतंय की ज्यांना कोणाला वाटतं का बाबा घरापेक्षा पायऱ्या जास्त आहे, तर वाटू द्या. कसं आहे माझ्या परिस्थितीनुसार, माझ्या अडचणीनुसार हे सगळ्या गोष्टी घडलेल्या, त्यामुळे आता प्रत्येक गोष्ट काय मी सगळ्यांना समजून नाही सांगू शकत. त्याच्या मागे पण काही काही प्रॉब्लेम असतात मित्रांनो. तर जाऊ द्या, थोडंफार तुम्ही समजून घ्या सगळेजण. आता 1-2 दिवसामध्ये हे पण सगळं क्लिअर होईल जाईल आणि इथला पण लुक एकदम मस्त वाटणार आहे मित्रांनो. चला आता मी जातो तिकडल्या घरी, बघू अनुष्का काय करते काय नाही. तिकडे पण नाही, त्यांनी सकाळपासून इकडेच आहे. मी पप्पा पण इथेच झोपले सध्या. इकडला पण गाड आवरायचा, पण ह्याला पण काय वेळ भेटणार आहोत. सगळे अडचणी अडचणी चालू आहे, कारण इकडल्या घरी जास्त येणं जाणं नाही आहे.
तिकडे मावशी वगैरे कुणी नसल्यामुळे, मावशी ते पण गावाला जाणार आहेत सध्या, कुणी नसल्यामुळे सगळे आमचे प्रॉब्लेम म्हणजे परेशानी सगळ्या सगळ्या चालू आहेत. तू कशाला आलीस इकडं? फ्युकिंग निघली मित्रांनो, काय केलं माहितीये का, आज फ्युकिंग तोंडाला चिटकून घेतली होती, चिटकलं होतं तोंड चांगलं, येऊ चांगला फट फाटला तिथं. चल तिकडे चल, जेवायला जाऊ आता, चल ती ओढ नको. हा तोंड चिटकल्यावर कळलं खाता यायचं नाही. बरं चला तिकडे, पप्पा तुम्ही जेवायला गेलते का? हा ठीक आहे, काय करायली चाललं जेवायला? अबा पिल्लूचं आवरण चालू आहे आमच्या. पिल्लू इकलं बघ, इकलं बघ, इकलं बघ, कपले नाही घातले अजून, तवा घालायचे तुला कपले, कवा घालायचे? हा ओ आंघोळ केली वय मावशाली आंघोळ घाला. ओ बिल्लू आले रे, काय करतोय काय करतोय काय करतोय काय करतोय? दमानी आणे, दमानी कडे झाला. जेवण गेला का तू? सकाळचं खाल्लं शिल? चला मला भूक लागली तर गाई, चला या सगळ्यांना जेवण करायला बघू. आज अनुष्कानं काय केलेलं जेवायला? हा काय केलेलं? तुम्हाला गोबीची भाजी केली, मला मुगाचं वरण केलं आणि खिचडी. चल तिकडलं लाईटचं काम बी आवरत आलं आणि मला तिकडे थोडा थांबा लागला. बोल का लाईटचं काम चालू तिकडे आणू, लाईटिंग सर्व्हिस बसवली आणि आज 100% लाईट लागते आज. हा लाईट 100% लागलं म्हणजे लागलंच. आज आज फरशीवाला आलं नाही ना रे, बघ ना तेवढं थोडंच राहिलं पण आलं नाही ते. आज दोन तीन तासाचं काम आहे. अय टिक्कूदास तो तिकडेच बघते, मी इकडे आले की इकडे बघत. हा सर ये काय काय झालं तुला, काय झालं? भूक लागली, भूक लागली तर औषध पाज. औषध पिलं तू? त्याला काय असत रे चुकत असत हो पिल्ला, चुकत तू औषध कडू लागलं मग बरोबर आहे ना रे, रोजच्या पेक्षा आज वेगळंच लागलं असेल ना, म्हणून दुखलं असेल ना त्यानं. ए भूक लागली का तुला? मी नाही बघितलं आज बघ, पलीकडं ते तिथे मोठं आहे, ते किती मोठी होती दिलं ते, त्याला काय अडचण? अरे सॉरी बघितलं नाही. तर मित्रांनो कसं झालं माहितीये का, त्याविषयी खरंच व्हिडिओ बनवला होता मी मुद्दाम घर दाखवण्यासाठी सगळ्यांना, आणि काही त्याच्या खरंच कमेंट्स मला जरा वेगळ्या वाटल्या बरं का. पण खरं सांगतो मित्रांनो, आमच्या खरंच खूप साऱ्या अडचणी आहेत आणि त्या अडचणी आम्ही नाही सगळ्यांसोबत शेअर करू शकत, थोडं प्रॉब्लेम असल्यामुळे शेअर करणं नको, बरोबर वाटत नाही, त्यामुळे काय आम्ही शेअर केलं नाही ते. आणि तुम्हाला जसं वाटतंय ना, घरापेक्षा पायऱ्या जास्त आहे, तुम्ही ते समजू शकता, काय अडचण नाही आहे. तशी आमची परिस्थिती आहे, त्या परिस्थितीनुसार आम्ही घर बांधले. म्हणजे कमेंट चॅलेंज केलं तू वाचत नाही का, घर दिसायला छोटं पायऱ्या दिसायला खूप जास्त असं. म्हणजे कसं झालं, तो जर जिना आम्ही वेगळा घेतला असता मित्रांनो, तसं वाटलं नसतं कोणाला, रूम पण फ्रेश झाले असतं, सगळं व्यवस्थित झालं असतं आणि रूम पण मोठी दिसली असती. पण मित्रांनो थोडा प्रॉब्लेम आहेत, त्यामुळे काही तसं करण्यात आलं नाही आणि हे असं केलं. आणि असं केल्यानंतर परत काही गोष्टीच्या अडचणी आल्या, आणि तुम्ही म्हणता की किचन वगैरे नाहीये, नुसतं दोन रूमच बांधलंय, कसं वेगळं घर बांधलंय असं पण झालेलं आहे. आणि त्यामध्ये मित्रांनो किचन समोरच्या साईडला होणार आहे, त्याचं पण काम लवकरच चालू होईल, ते पण तुम्हाला दिसून येईल लवकरच. फक्त त्या दोन रूम आहेत काय, एक आणि हॉल आणि एक बेडरूम, हे दोनच झाले आहेत. त्या किचन पण दिसून येईल, दरवेळी वेट करा, ते पण तुम्हाला मी दाखवल. कारण की खरंच मित्रांनो सांगतो, परिस्थिती नाहीये तशी, कसं बसं आता कसं इथपर्यंत आलोय, इथून अजून खूप पुढे जायचं आहे, जसं होईल माझ्याशी मी तेवढं करत चाललोय. कारण कसं सगळं बघावं लागतं, दोन तुम्हाला पण माहिती आहे अनुष्का डिलिव्हरी वगैरे सगळ्या अडचण भरपूर आहेत, आणि माझी परिस्थिती पण तशी नाही, सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे. जे काही चालतं घर शेती किराणा दुकान आणि थोडंफार हे सगळं सोशल मीडिया मिळून सगळ्या गोष्टी चालतात, सगळ्या गोष्टी ऍडजस्टमेंट करतो आम्ही, असे काही प्रॉब्लेम असतात. आणि थोडंच समजून घ्या मित्रांनो, गैरसमज वगैरे करून घेऊ नका. आणि हे बघा पिल्लू, पिल्लू इकडे बघ. हाय इधर देख पिल्लू, पिल्लू इधर देख ना तू,
आणि त्याला नाही बघायचं. ए काय काच आहे, एक मी रात में काच आहे बघ मम्मीला था बघ. इधर देख बेटा का करी जाए, बोल बोल ना. ओ ओ तर बोलायच नाही का, गप्पा मारायला कुठली म्हातारी आणायची उचलून. आपण दादी रांजी का आपल्या कधी म्हातारी उचलून आणावं लागन, गप्पा मारायला राडूला माझ्या. आपल्या दादी लहान नसते बरोबर असत. दादी आलती का तिकडे? दादी ती उशिरा चलो चलो बाय करा सगळ्याला, बाय करा, चला बाय करा. ओ भूक लागली बघाने आळस दिले ती. चला बाय, चला या सगळ्यांनी जेवण करायला मना. आता आम्हाला जेवण करायचं, करायचं ना आपल्याला जेवण, जेवण करायचं. नाही आली तिकडे बसली, तिचा फट खरंच फाटलाय बरं का, बघितलं मी चिटकाल्याला. चला जेवण कोणी मला माहिती जेवण वाढा. चला तर काय, चला या जेवण करत, भेटू नक्स पुढच्या वेळेस मित्रांनो. चला बाय पिलू, बाय.